आमच्या गावाला नाटकाची परंपरा अतिशय उत्तम आहे. त्याची एक झलक म्हणून इकडे या बाजूला एक बोर्ड सुद्धा आम्ही मुद्दाम खूप वर्षापूर्वीच केलेला आहे की इथे कुठली कुठली नाटकं कुठल्या कुठल्या काळात 1893 पासून सादर केली गेली ही एक माहिती म्हणून बोर्ड तो तयार केला. हे सांगण्याचं कारण असं की काळ कसा बदलत चालाय याचं एक उदाहरण आहे. या आसपासच्या भागामध्ये बसायला सुद्धा जागा नसायची. आज रात्री संध्याकाळी 6 वाजल्यापासून लोक यायची आणि गेल्या साधारणतः 10-12 वर्षापासून ही परंपरा बंद पडली. काळ जसा बदलतो त्याचं कारण वेगवेगळी आहे. मग आजच्या दिवसात इथे ललितासा म्हणून कुठला कार्यक्रम करायचा तर त्याच्यानंतर एक पात्री प्रयोग काही केले गेले, काही नाटकांचं वाचन करण्यात आलं. गेले काही वर्षांपासून गाण्यांचा कार्यक्रम आजच्या रात्रीला आयोजित केला गेला. सांगण्याचं हे सगळं कारण असं की काळ जो बदलत चालला त्याच्यात जे स्थित्यंतर होत गेलं तेव्हा माझ्या माहितीनुसार गेल्या 220 वर्षामध्ये ललिताच्या कार्यक्रमाला व्याख्यान हे पहिल्यांदाच होत आहे असं. त्यामुळे इतिहासामध्ये तुमची निश्चित नोंद एवढ्यासाठीच होईल की आम्ही सगळी नोंदी करणारी माणसं आहोत त्यामुळे ललिताला व्याख्यान असं कधीच झालं नव्हतं पण ते यावर्षी तो योग जुळून आलेला आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे बदललेल्या काळाची जी अनेक रूपं आपण बघतो त्यामुळे आता उत्सव गेले 5-7 दिवस होता आमचा चालू आणि उद्या सकाळी तो संपेल. जवळपास 90-95% ग्रामस्थ हे वसई सोडून आपापल्या घरी गेलेले आहेत. जी मंडळी इथे कायम येत होती ती पिढी आता नाही आणि त्यांची मुलं आणि पुढची तरुण पिढी आहे पण त्यांना या असल्या कुठल्या कार्यक्रमात काही फारसा रस नाही आहे असं लक्षात आलं आहे. मला मोघे साहेब तुम्हाला हे सांगायचं आहे की इथे जी निवडक मंडळी आहे त्याच्यामध्ये ही 3 जण अलिबागवर तुमच्या कार्यक्रमासाठी आलेली आहेत. त्यामुळे माणसं 50 आहेत 100 आहेत का 10 आहेत का 15 आहेत हे माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही. कारण ती जी माणसं आलेली आहेत ती तुम्ही जे काही विचार इथे सादर करणार आहात ते मुद्दाहून ऐकायला आलेली आहेत. त्यांचा पण त्या विषयावर अभ्यास आहे. दुसरं असं की वैजनाथ देवस्थानमध्ये ऐतिहासिक स्वरूपाचं व्याख्यान 2015 साली निनाद बिडेकरांचं इथे झालं होतं. अर्थात तो कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता आयोजित केला होता. तास 1.5 तासांचे कार्यक्रम आयोजक म्हणून तो 1.5 तासांपुरता तेव्हा आयोजित केला होता आणि ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन स्लाइड्स वगैरे असं बिडेकर साहेबांनी सगळं आणलं. 8:15 कार्यक्रम थांबवावा लागला. तेव्हा सुरुवातीला कार्यक्रमाला सुद्धा फारशी गर्दी नव्हती आणि नंतर इथे बसायला जागा झाली नाही. पानिपतचा रणसंग्राम असं निनाद बिडेकरांनी 3.25 तास अतिशय अप्रतिम पुरावे आणि मी काही वेगळं सांगायला नको कोणाला तर तशा स्वरूपाचा रंगसुद्धा आजच्या कार्यक्रमाला निश्चित येईल अशी माझी अपेक्षा आहे किंवा अशी माझी इच्छा आहे आणि वचन आता जरी माझी प्रार्थना पण आहे. त्यामुळे तुम्हाला मला संस्थेच्या वतीने एवढंच सांगायचं आहे की तुमच्यासमोर 10 डोकी आहेत किंवा 15 डोकी आहेत याचा काही संबंध नाही आहे. इथे बरीचशी माणसं याच्यातले अभ्यासक आहेत त्यांना त्याची आवड आहे हे इतिहासाचं अध्यापन करताय आणि 1993 पासून यांनी रायगड प्रदक्षिणा अनेक वेळा केलेली आहे. वर्षातून साधारणतः 5-6 वेळा दरवर्षी न चुकता गेले अनेक वर्ष हे रायगडावर जात आहेत आणि ज्यांना कोणाला रायगड बघण्याची इच्छा आहे त्यांच्याशी कायम संपर्कामध्ये हे असतात किंवा इच्छुक व्यक्तीसुद्धा यांच्याशी कायम संपर्कामध्ये असतात. साधारणतः 50 ते 60 फेऱ्या त्यांच्या आजपर्यंत रायगडावर झालेल्या आहेत. 100 पेक्षा जास्त व्यक्तींना इच्छुकांना अभ्यासकांना यांनी रायगड दर्शन घडवलेलं आहे. रायगडाव्यतिरिक्त शिवनेरी पुरंदर सिंहगड राजगड पन्हाळा विशाळगड प्रतापगड सज्जनगड असे इतर अनेक 40 ते 50 किल्ल्यांची भ्रमंती आणि त्या किल्ल्यांच्या बाबतीतला अभ्यास मोघ्यांनी केलेला आहे आणि ही अतिशय चांगली आणि वेगळी गोष्ट आहे असं मला नमूद करावं असं वाटतं. शिवचरित्र अभ्यास हा जो मोघ्यांनी केलेला आहे तर हा अभ्यासाची साधनं जी त्यांनी वापरली म्हणजे ते आज जे काही विचार इथे प्रकट करणार आहेत तर त्याच्यासाठी आपण इंग्रजीमध्ये त्याला रेफरन्सेस असं म्हणूया. तर त्यांनी केले ती रेफरन्सेस खूप इंटरेस्टिंग आहेत.
फार वेगळी आहेत, चांगली आहेत. शन्ना जोशींचं सभासद बखर, सानेंचं सभासद बखर, राची ढेरेंचं आज्ञापत्र, विकार राजवाड्यांचं मराठीची इतिहासाची साधनं, सरदेसाई साहेबांची मराठी रियासत म्हणजे शहाजी शिवाजी आणि संभाजी, पुरंदऱ्यांचं राजा शिव छत्रपती सर्वांना माहीत असलेलं पुस्तक, आणि विजय देशमुखांचं शककर्ते शिवराय खंड एक आणि दोन, औरंगजेब सभ्यता आणि शोकांतिका रवींद्र गोडबोले यांचं हे पुस्तक आहे, आणि श्रीनिवास सामंतांचं वेद महामानवाचा आणि शिवाजी द ग्रेट गुरिल्ला, आणि डॉक्टर अजित आपट्यांचं श्री शिवराय MBA फायनान्स, अशी सगळी साधनं, पुस्तकं, रेफरन्सेस यांचा अभ्यास करून आणि त्याच्यामध्ये स्वतःचे विचार मांडून शिवचरित्राचा अभ्यास का आणि कसा हे व्याख्यान आज मोगे साहेब आपल्यापुढे सादर करणार आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतत्क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्रीदेव वैजनाथ देवस्थानचे सर्व मान्यवर पदाधिकारी, सन्माननीय सभासद आणि सर्व रसिक श्रोत्यांना विनम्र अभिवादन. आत्ताच माझा परिचय करून देताना जे सांगितलं गेलं, तर समोर किती श्रोते आहेत यापेक्षा किती श्रोते जागे आहेत याच्यावरती वक्त्याला स्फुरण चढत असत. कारण व्याख्यान म्हटलं की तो करमणुकीचा कार्यक्रम नसतोच कधी. व्याख्यान आणि व्याख्यानाचा विषय हा आवडणाऱ्याच माणसं व्याख्यान ऐकायला येतात आणि त्यामुळे शेवटपर्यंत बसतात. आणि इथे तर शिवचरित्रासारखा विषय असल्यामुळे निदान कितीही चांगले किंवा वाईट दिवस आले तरी आजही शिवाजी महाराजांविषयी माझ्यासारखा कोणीही अपरिचित जरी बोलायला उभा राहिला तरी लोकांना आमंत्रण द्यावं लागत नाही. जे त्याच्यामध्ये खरोखर इंटरेस्टेड आहेत तेवढी माणसं निश्चितच येतात. आणि शेवटी शिवरायांनी सुद्धा मुठभर मावळ्यांच्याच मदतीने प्रचंड शत्रू सैन्याचा पराभव करून दाखवला होता. आपण अगदी मुठभर श्रोते असलो तरी ते रसिकतेने ऐकायला आलेले आहेत हे माझ्यासाठी खूप आहे. गेली 22-23 वर्ष मी शिवचरित्राचा अभ्यास करतोय आणि हा अभ्यास इथूनही पुढे असाच चालू राहो अशी श्री जगदंबेच्या आणि श्री वैजनाथाच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यासाठी तुमच्या सुद्धा शुभेच्छा कायम मला लाभो ही प्रार्थना करतो. आणि आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गेली 22-23 वर्ष जेव्हा शिवचरित्राचा अभ्यास करत होतो त्यावेळेला इतर सर्वसामान्य, मी सर्वसामान्यच आहे पण इतर सर्वसामान्य अभ्यासकांप्रमाणेच माझाही अभ्यास कथा, कादंबऱ्या, श्रीमान योगी ह्या मार्गानेच पुढे गेला. मग बाबासाहेब पुरंदऱ्यांचं अप्रतिम ललित भाषेत लिहिलेलं शिवचरित्र वाचनात आलं आणि मग प्रेमातच पडलो. अनेक वार वाचून झालं. मग एक एक टप्पे पुढे जात गेलो अभ्यासकाचे म्हणून. आजही ते टप्पे पार करणं चालूच आहे. काही मी कुठल्या पातळीवरती किंवा याच्यावरती पोचलेलो नाहीये पण हे जेव्हा करत असताना काही वेगळ्या वाटा मला मिळाल्या. मी असा एक माझ्यापुरतं नेहमी मानत आलेलो आहे की या महाराष्ट्रामध्ये दोन शिवचरित्राविषयी दृष्टिकोन असलेले दोन रस्ते आहेत. एक रस्ता जो आहे तो भक्तिमार्गाचा आहे. शिवाजी महाराजांना देव किंवा देवाचा किंवा शंकराचा अवतार मानून त्यांच्याकडे बघणारे आणि त्यांच्या सगळ्या कृत्यांना ते दैवी अवतार होते असं मानून चालणारे तो एक राजरस्ता आहे, राजमार्ग आहे, भरपूर मोठा मार्ग आहे, त्याच्यावरती चालणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. तो चूक किंवा बरोबर हे ठरवण्याची माझी योग्यता नाही. तो एक रस्ता आहे पण त्याचबरोबर एक छोटा का होईना की असा एक रस्ता आहे की याच्यावरनं नरहर कुरुंकरांसारखे विचारवंत चालून गेलेले आहेत.
नरन कुरुंकरांसारखा अभ्यासक हा ही व्यक्ती पूर्णतः निरीश्वरवादी होते. त्यांचा देवावरती किंवा ह्याच्यावरती फारसा विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी शिवचरित्राविषयी लिखाण करताना नेहमी हेच म्हटलेलं आहे की मी ह्या माणसाला देवाचा अवतार मानत नाही. तर मी अभ्यासकच आहे. मी शेवटी मी हा बरोबर का हा चूक किंवा हा चूक का हा बरोबर हे मी ठरवत नाही आहे. पण जेव्हा मी चालायला लागलो तेव्हा मला काही गोष्टी ह्यांच्याही पटायला लागल्या की खरोखर आपण महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांना दैवी अवतार आणि ती सगळी त्यांचे केलेले पराक्रम हे लौकिक पराक्रमाचे जे भाग आहेत ते दैवी अवतार मानून आपण त्यांच्याकडे बघण्याची जी आपली सुरुवात होती ती आजही 70-80 वर्ष झाली. जवळजवळ 100 वर्ष होत आली. आजही आपण त्याच मार्गाने चाललेलो आहोत. आणि त्यामुळे आपण महाराष्ट्राने शिवाजी महाराजांचं मोठेपण एका प्रकारे कोंडून घातलेलं आहे असं मला वाटतं. मोठेपण कोंडून घातलं याचा अर्थ असा की महाराजांच्या आयुष्यातले जे काही लौकिक पराक्रमाचे भाग आहेत जे सर्वांना परिचित आहेत आपण इथे, त्याच्यामध्ये अफजल खानाचा वध आहे, शाहिस्ते खानाची वरती घातलेला छापा आहे किंवा आग्र्याहून सुटका आहे, हे जे काही मोजके ठळक 4-5 प्रसंग आहेत दुर्दैवानी आपण त्याच्या बाहेरच पडत नाही. आणि आज आपल्या महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे की चौथीत जाणाऱ्या मुलाच्या इतिहासाच्या पुस्तकाच्या अभ्यासक्रमात जे आणि एवढे प्रसंग लिहिलेले आहेत तेवढेच त्याच्या वडिलांनाही माहिती असतात. त्याच्या पलीकडे जाऊन शिवचरित्राचा अभ्यास किंवा शिवचरित्राविषयी वाचन हे फारसं आपल्याला करताना आपण आढळत नाही. तर हा जेव्हा मी विचार करायचो त्यावेळेला मग एका पातळीपर्यंत आल्यानंतर मला असं वाटायला लागलं की एखाद्या अफजल खानाचं पोट फाडलं किंवा एखाद्या शाहिस्ते खानाची बोटं तोडली म्हणून निव्वळ शिवाजी महाराज मोठे आहेत का? उद्या इतिहासाचं उत्खनन, अध्यापन, संशोधन हे सतत सुरू असतं. उद्या भारतात किंवा महाराष्ट्रात सुद्धा एखादा असा राज्यकर्ता मिळाला की ज्यांनी 2 खानाची बोटं फाडली आहेत आणि 3 खानाची बोटं तोडली आहेत तर तो आपल्या शिवाजी महाराजांपेक्षा मोठा होईल, कारण त्याचा पराक्रम जास्त झाला. मग महाराजांचा पराक्रम हा जो आहे हे लौकिक पराक्रमाचे भाग आहे, एवढ्यावरतीच महाराजांचं मोठेपण अवलंबून आहे का? मग ते लौकिक पराक्रमाचे जे भाग आहेत ते सर्व परिचित आहेत, तो लौकिक पराक्रम आहेच, याच्याबद्दल वादच नाहीये. पण ते जरी शिवचरित्रातनं काही काळापुरते आपण अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून बाजूला ठेवले किंवा त्यांच्याकडे अभ्यास करण्याचा दृष्टिकोन आपण थोडासा बदलला किंवा ते संपूर्णतः प्रसंग गाळले तरी शिवाजी महाराज मोठे ठरतात का? असा प्रकारे मी गेली 10-12 वर्ष उलट्या मार्गाने अभ्यास करून बघितला आणि बिलीव मी मला शिवाजी महाराज प्रचंड मोठे वाटायला लागले, जागतिक दर्जाचे वाटायला लागले. आणि आपण महाराष्ट्राने त्यांच्यावरती अन्यायच केलाय असं मला वाटायला लागलं, कारण आपण कायम शिवाजी महाराजांचा फोटो आपल्याही मनात असतो किंवा आता जे घाट घातला जातोय शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा राहायचा, जगातला सर्व मोठा पुतळा स्टॅच्यू, तो स्टॅच्यू उभारणं किंवा न उभारणं हे वादाचे विषय आहे. माझं फक्त म्हणणं हे आहे की घोड्यावर बसलेला हातात तलवार घेतलेला शिवाजी आपल्याला अपेक्षित आहे का? आपण आज गेली 70 वर्ष अशा प्रकारचा शिवाजी मांडतोय पण तो महाराष्ट्राच्या बाहेरही पोचलेला नाहीये. मला कायम मी पर्यटन क्षेत्रात 3.5 वर्ष काम केलंय, त्यावेळेला संपूर्ण भारतभर मी 2 वेळा फिरलेलो आहे. मला कायम ह्या गोष्टीचं वैषम्य वाटायचं. कायम या गोष्टीचं वैषम्य वाटायचं. आज आपल्या इथे जे सगळे बसलेले आहेत त्यांना त्याच्यात कोणी फारसं लहान नाही आहे, त्यामुळे मी जी गोष्ट म्हणतोय ती त्यांना पटू शकेल. पूर्वी आपल्याकडे शहरांमध्ये किंवा गावांमध्येही उसाची गुऱ्हाळं असायची, उसाची गुऱ्हाळं. त्या उसाच्या गुऱ्हाळ्यांमध्ये भगतसिंग, शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचे फोटो नेहमी असायचे. मी राजस्थानमध्ये फिरत असताना शिवाजी महाराजांचा फोटो कुठेही बघितला नाही. का? कारण आपला शिवाजी
महाराष्ट्राच्या बाहेर पोचला नाही. आपण शिवाजी महाराजांना आपण महाराष्ट्रात प्रातस्मरणीय मानतो तसंच महाराणा प्रतापला पण मानतो. पण शिवाजी महाराजांचा फोटो राजस्थानमध्ये का नाही पोचलेला? शिवाजी महाराजांची कीर्ती राजस्थानमध्ये का नाही पोचलेली? शिवाजी महाराजांची कीर्ती पोचलेली आहे राजस्थानमध्ये. जयपूरचा जयपूरपासून 20-22 किलोमीटरवरती असलेला आमेर फोर्ट किंवा अंबर फोर्ट मिर्झा राजा जयसिंग हे घराणं तिथे बांधत होतं. तर या मिर्झा राजा जयसिंगांना तो आमेर फोर्ट किंवा अंबर फोर्ट दाखवत असताना गाईड महाराष्ट्रातले टुरिस्ट असले तर मुद्दाम आवर्जून सांगायचा की तुमच्या शिवाजी महाराजांचा पराभव केलेले हे मिर्झा राजे जयसिंग, ही आपली कीर्ती पोचलेली आहे शिवाजी महाराजांची. पण त्या व्यतिरिक्त फारसं काही माहिती नाही. तर हे वैषम्य मला नेहमी वाटायचं, म्हणजे मग आपलं प्रोजेक्शन चुकलंय का? तर ते हो, निश्चितपणे चुकलेलं आहे. कारण या लौकिक पराक्रमाच्या पलीकडे जाऊन सुद्धा शिवाजी महाराजांचे असे अलौकिक पराक्रम कितीतरी आहे. प्रशासकीय त्यांनी घेतलेले जे काही निर्णय आहेत हे खरं म्हणजे आपण सामान्य माणसाने काय आजच्या राज्य सरकारनेच नाही नुसतं केंद्र सरकारने सुद्धा अभ्यासण्यासारखे काही निर्णय त्यांनी घेतलेले. मी एक छोटस उदाहरण इथे सांगेन. मध्ययुगासारख्या कालखंडामध्ये ज्यावेळेला जगामध्ये सगळीकडे लष्करशाही नांदत होती, लष्करशाही नांदत होती याचा अर्थ असा की प्रशासकीय व्यवस्था सुद्धा लष्कराच्या मदतीनेच हाकली जात होती. साधा शेतकऱ्यांकडून किंवा सामान्य माणसाकडून कर गोळा करायचा तर लष्करच जाऊन ते करत होतं. लष्कर जाऊन करत होतं म्हणजे काय? मुस्लिम राज्यकर्ते आल्यानंतर त्यांनी तर अशी सुरुवात केली की दिल्लीवरून आपल्याला राज्य हाकायचं आहे तर जहागीरदार नेमा, जहागीरदार नेमा, त्यांच्या हातात काही सैन्य द्या, या भागाचं येणारं उत्पन्न एवढं आहे हे ते दिल्लीत बसून ठरवाय, एवढं उत्पन्न आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, ही त्या जहागीरदारांना हुकूम असेल. मग त्या जहागीरदारांनी सैन्याच्या बळावरती कोकणचा भाग आहे याचं उत्पन्न एवढं आहे याचे एवढे जहागीरदार आहेत, त्या प्रत्येक जहागीरदारांनी आपापल्या क्षेत्रामध्ये जाऊन जर वरती 10 हा आकडा पोचवायचा असेल तर गोळा करताना लष्कराच्या बळावरती 15 गोळा करायचे, वरती पोचवताना 7च पोचवायचे. यावर्षी दुष्काळ पडला होता, पाऊस कमी पडला, पिकं नाही आली, नैसर्गिक आपत्ती आल्या, टोळधाडी आल्या, परकीय आक्रमण आली, अशी कारणं सांगायची आणि 10 उत्पन्नाच्या प्रदेशातून 15 उत्पन्न जुलमानी जबरदस्तीने तलवारीच्या जोरावरती गोळा करायचं आणि वरती 7च पोचवायचं, 8 स्वतःला ठेवायचं. कित्येक जागीरदार तर हे राज्यकर्त्यांना कर्ज देण्याएवढे श्रीमंत होते. ही सगळी सगळ्या प्रकारे व्यवस्था ही अशीच चालत होती. राज्यकर्ते सुद्धा जसं आता एखादा दुकानदार भाव वाढवूनच ठेवतो सेल लावण्याच्या अगोदर आणि मग सेल चल, म्हणजे त्या गिराईकालाही समाधान वाटतं, घेणाऱ्यालाही वाटतं, विकणाऱ्यालाही वाटतं. राज्यकर्त्यांना 7च अपेक्षित असायचे, ते 10 सांगायचे, ओके 7 आले चला, तेही खुश हेही खुश, प्रजा भरडली जाते आणि हे सगळं दंडशाहीच्या जोरावरती, लष्करशाहीच्या जोरावरती, तलवारीच्या जोरावरती. शिवाजी महाराजांनी इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस या कन्सेप्टचा जनक हा माणूस आहे. मध्ययुगासारख्या कालखंडामध्ये जेव्हा तलवारीच्या जोरावर कर वसुली आणि हे होत होतं त्या काळात हा माणूस आपल्या पत्रातनं स्पष्ट म्हणतो की साहेबी कारकुनांची, या माणसाने कारकुन आपले नेमले, आपली माणसं नेमली, ती माणसं त्या त्या क्षेत्रात जाणार आणि त्या त्या क्षेत्रातून कर वसुली गोळा करणार. एखादा माणूस जर जुलमानी कर वसुली करू देणार नसेल, कर देणारच नसेल, तर त्यांनी लष्कराची मदत घ्यायची जशी आज आपण पोलीस प्रशासनाने या व्यवस्था राबवतो तशा. पण लष्कराला जाऊन कर वसुली करण्याचा अधिकार नाही. लष्कराला जाऊन कर वसुली तर नाहीच, पण लष्कराला देण्यात येणारं अन्नधान्य आणि सामुग्री सुद्धा लष्कराला पोचती व्हायची तेवढी तरी ती व्यवस्थित वापरायची, त्याच्यावरती शिवाजी महाराजांचा स्वतःचा नजर असायची की एवढे तुम्हाला पोचलेले आहेत, एवढं तुम्हाला आवश्यक आहे, एवढ्यातच तुम्ही भागवलं पाहिजे. आणि
लष्कराचं महत्त्व असण्याच्या काळात लष्कराच्या सहाय्यानेच त्यांनी बाहेर मोठे नेत्रदीपक आणि हे मोठे मोठे विजय मिळवले. पण शिवाजी आणि पहिला बाजीराव ही दोनच माणसं अशी होती की लष्करशाहीच्या काळात सुद्धा लष्कर आपल्या काबूत ठेवणारी ही माणसं होती. आज जगात सुद्धा जगात तुम्ही कुठेही बघा, जिथे ते लष्करशाही आहे तिथे लष्करशाही काबूच्या बाहेर गेली की राज्यसत्ता उलटून पडते. या दोन्ही माणसांच्या कारकिर्दीत कधीही लष्करांनी बंड केलं नाही, यांच्या विरुद्ध किंवा प्रजेनी सुद्धा बंड केलं नाही. हा अलौकिक पराक्रमाचा भाग आहे. इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसचा जनक म्हणजे ही कन्सेप्ट त्यांनी इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस IAS हे नाव दिलं नसेल, पण या कल्पनेचा जनक हा माणूस आहे ज्याच्यावरनं आपण ही कन्सेप्ट नंतर स्वीकारलेली आहे. आणि अशी जगात त्यावेळेला कुठेही ही प्रकारची ही नव्हती. इंग्लंडमध्ये कदाचित असेल, पण ह्या माणसाला ती माहिती नव्हतं. ही स्वतःची त्याची ही जी प्रकार आहे, कारण मुळात शिवशाहीची सुरुवातच मुळी आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे मानवी मूल्यांचं रक्षण संवर्धन आणि मनुष्य प्राणी समूहाने जगण्यासाठी जी एक राज्यव्यवस्था आवश्यक असते ती राज्यव्यवस्था आणणं, व्यवस्था आणणं ह्या शिवशाहीचा आणि शिवाजी महाराजांचा सुद्धा जर आपण अवतार धरलं तर त्या अवताराचं कारणच मुळी हे आहे की ती एक प्रकारची सामाजिक व्यवस्था आणणं. मध्ययुगासारख्या कालखंडात हा युगप्रवर्तक नेता जन्माला आल्यामुळे तलवारीला विशेष महत्त्व आलेलं आहे, पण त्याचा कायम अट्ठास ही व्यवस्था आणण्यासाठी होतं. आणि ही व्यवस्था आणण्यासाठी आणि तिचं जतन आणि जपणूक करण्यासाठी फक्त तो तलवार बाहेर काढत होता. त्यामुळे सतत तो घोड्यावर बसलेला होता आणि सतत हातात तलवार होती हे जे काय आपल्यासुद्धा डोळ्यासमोर चित्र असतं तर ते तसं नव्हतं. शेजवलकरांनी शिवाजी महाराजांची संपूर्ण जीवनक्रम अभ्यास करून 50 वर्षाचा शेजवलकरांनी असं निष्कर्ष काढलेला आहे की 7 अष्टमांश जीवन तो गडांवरती व्यतीत केलंय त्यांनी. अत्यंत काटेकोरपणे एखाद्या योजनेची अंमलबजावणी करणं, योजना आखणं, तिचं व्यवस्थित अंमलबजावणी करणं आणि वेळ प्रसंगी अगदी मोक्याच्या क्षणी स्वतः तलवार हातात घेऊन लढाईला उभं राहणं ही शिवाजी महाराजांची कायमचं त्यांचं जीवनाचं जे हे होतं, तत्व होतं किंवा जीवन प्रवाह होता तो असाच होता. त्यांचं नित्याचं वाहनसुद्धा पालखी आणि मेणा हेच होतं. याचा अर्थ ते उत्कृष्ट घोडेस्वार नव्हते असं नाही. उत्कृष्ट घोडेस्वार त्या काळाच्या गोष्टी आवश्यक. आज जसं आपण म्हणतो की एखादा माणूस 2-व्हीलर चालवतो किंवा 4-व्हीलर चालवतो त्याप्रमाणे उत्कृष्ट घोडेस्वार ते होते आणि ते त्यांनी वेळोवेळी दाखवूनही दिलेले. दोन्ही सुरतेच्या स्वाऱ्यांच्या वेळेला ते स्वतः गेलेले. त्यावेळेला सुद्धा त्यांचं त्यांनी तोंडून काढलेलं वाक्य प्रसिद्ध आहे. सुरतेच्या स्वारीच्या पहिल्या स्वारीच्या वेळेला जाताना बहिर्जी नायकांनी सगळी इत्यंभूत माहिती काढून आणलेली होती आणि त्यांनी व्यापारी बहिर्जी बिरजी बोहरा याच्याकडे इतकी संपत्ती आहे, हाजी कासम बेग याच्याकडे इतकी संपत्ती आहे, सुरत लुटल्यामुळे एवढी एवढी संपत्ती मिळेल असा सगळा लेखाजोखा बहिर्जी नाईक 6 महिने अगोदर सुरतेतनं फिरत होता आणि त्यांनी सगळी इत्यंभूत माहिती काढून आणलेली होती, शिवाजी महाराजांपुढे ठेवलेली होती. तेव्हा महाराजांचे नेताजी पालकर पहिल्या स्वारीच्या वेळेला सेनापती होते, मोरोपंत पिंगळे होते. ही माणसं म्हणली की महाराज सुरतेवरती छापा आम्ही घालून येतो, कारण राजगडवरनं निघाल्यानंतर भोर मावळातनं निघाल्यानंतर वरती घाटावरती नाशिक त्र्यंबकेश्वर पासून जवळजवळ 100 कोस मोगली मुलका आतमध्ये मुसंडी मारून जायचं आहे. सुरत एक वेळ जाता येईल पण सुरत लुटायचे आणि परत यायचं आहे हा जो काय प्रकार आहे 100 कोस शत्रूच्या आतमध्ये. आता आपण बघतो सर्जिकल अटॅक, हा सर्जिकल अटॅकचाच एक भाग आहे की 100 कोस आतमध्ये जाऊन धडक मारायचे. 4 दिवस पहिल्या वेळेला 4 दिवस सुरत लुटलेली आहे, दुसऱ्या वेळेला 3 दिवस सुरत लुटले. दुसऱ्या वेळेच्या सुरतेचं तर अजूनच अप्रतिम हे आहे. तर पहिल्या वेळेस 4 दिवस सुरत लुटली आणि ते त्यावेळेला पहिल्यांदा नेताजी पालकर आणि मोरोपंत पिंगळे म्हणले होते की आम्ही जाऊन येतो. पण त्यावेळेला महाराजांचं तोंडचं वाक्य सभासदांनी नोंदवलेलं आहे की लष्कर चाकरी नफरी काम मनाजोगे होणार नाही, कारण आपल्याला इथून पुढे मानवजातीचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा आपल्या नावासमोर लुटारू आणि बंडखोर ही नावं लिहिली जातील आणि ती नको होती महाराजांना.
कारण महाराजांनी लुटीमध्ये सुद्धा सुरत लुटली, अनेक शहर लुटलेत महाराजांनी महाराजांच्या कारकिर्दीत. आणि महाराजांनी का लुटले, प्रत्येक त्यावेळेच्या आक्रमकांनी लुटले अस्त्र आहे. त्याच्यामध्ये एकट्या शिवाजी महाराजांना लुटारू का म्हणायचं, कारण शत्रूच्या आर्थिक राजधानीवरती सर्जिकल अटॅक करायचा आणि शत्रूचं खच्चीकरण करायचं, आर्थिक नैतिक खच्चीकरण करायचं, ही पद्धत आत्ता सुद्धा मुंबईवरती अटॅक करून अतिरेक्यांनी केलंच ना. जे देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई 5 दिवस वेठीस धरली दहा अतिरेक्यांनी, काय करत होतो आपण? मग शिवाजी महाराजांनी 4 दिवस सुरत लुटली तर आपण शिवाजी महाराजांना का लुटत म्हणायचं? त्यावेळेचे सगळेच आक्रमक लुटत होते. पण शिवाजी महाराज लुटारू नव्हते, कारण का लूट करताना काही करा. मग त्याच्यामध्ये लुटीमध्ये फक्त धन धान्य पैसा अडका नाही, स्त्रियांची इज्जतीपासून काय जे वाटेल ते. पूर्वीच्या आक्रमकांचा हाच सगळ्यांचा पायंडा होता आणि लष्कर त्यांच्या ताब्यातच नसायचं, कारण एकदा लुटा म्हटलं की लष्कर सगळं लुटणार, त्याला बंद कोण घालणार. पण शिवाजी महाराजांनी दंडनीती आपूनच ठेवलेली होती की गोर गरीब मुलं देवस्थानं कुठल्याही जाती धर्माची असतील तर ती लुटली जाणार नाहीत. आणि ह्याच्या सुरत लुटीमध्येच उत्कृष्ट उदाहरण आहे, दोन हिंदू व्यापारी बुरखा पांघरून महिलांचा वेष घेऊन पळाले. ही लूट चालू असताना त्यांना पकडण्यात आलं नाही, कारण ते महिलांचा वेष घालून पळाले. म्हणजे इतकी त्यांची नीती ही होती आणि लष्कर त्यांच्या ताब्यात होतं. तर त्यामुळे सांगण्याचा मुद्दा हा, दुसऱ्या वेळेला तर सुरत लुटली त्यावेळेला तर महाराज आग्र्याच्या कैदेत सापडून 3-3.5 महिने तिथे लावून आलेले होते. आग्र्याला राहून त्यांनी मोगली साम्राज्याचं एकंदरीतच जे काही कार्यक्षमता होती ती जोखलेली होती. पहिल्या सुरत लुटीच्या वेळेला महाराज गेले त्यावेळेला इंग्रज अँथनी स्मिथ नावाचा इंग्रज त्यांनी पकडला. त्यांनी लिहून ठेवलेलं वर्णन की एका मोठ्या 2 जाडेवरडे तंबू आहेत, एक मोठा तंबू महाराजांकरताय आणि एक मध्यम तंबू त्यांच्या 3-4 मंत्र्यांकरताय सेनापती आणि हे, बाकी सगळं सैन्य उघड्यावरच होतं. आणि दिवसा एका आंब्याच्या झाडाला चादर लावून त्याच्या खाली खुर्ची टाकून हा माणूस बसलेला होता आणि सतत सैनिक त्याच्या पुढे लूट आणून टाकत होते. त्या लुटीतलं धन पैसा अडका जवाही एवढ्याच्या फक्त कारकून नोंदी करत होते. त्याच्या लगेच पिशव्या शिवल्या जात होत्या आणि त्या घोड्यांवर लादल्या जात होत्या. बाकीच्या वस्तू ज्या काही सैनिक लुटून आणत होते त्या तिथल्या तिथे तो गोरगरिबांना वाटून टाकत होता, कारण हे एवढं सगळं लुटलेलं हे येणार कशात, आपल्या स्वराज्याला फक्त धनधान्य आणि पैसा अडकाच कामी येणार आहे. पण पहिल्यांदा सुरत लुटीच्या वेळेला हा सगळा मार्ग होता. दुसऱ्यांदा जेव्हा सुरत लुटली 1671 मध्ये तेव्हा महाराज आग्र्याच्या कैदेत सापडून आग्र्याची कार्यक्षमता मुघली साम्राज्याची एकंदरीतच कार्यक्षमता सगळी झोकून आलेले होते. त्यामुळे दुसऱ्या वेळेला जाताना त्यांनी ठरवलं की आता सोडायचं काहीच नाही, 8000 घोडेस्वार आणि 1200 बैल बरोबर घेऊन ते गेले. आणि आता त्यांनी सांगितलं गोरगरिबांना तुम्हाला काही देणार नाही आता, कारण आता मला लागणार ते माझ्या सगळं स्वराज्याला लागणारच आहे. जे काय सगळं 1200 बैलांवरती लागून ते सगळं घेऊन आले, झाडून पुसून सुरत लुटून घेऊन आले. त्याच्यानंतर सुरतेचं महत्वच कमी झालं आणि मग इंग्रजांनी मुंबई वसवायला घेतली. सांगण्याच्या ओघात इथपर्यंत आलो की शिवचरित्रातल्या लौकिक घटना ज्या काही आहेत त्या वगळून सुद्धा अलौकिक घटनांचा अभ्यास करते वेळी, मुळात शिवचरित्राचा अभ्यास करताना आत्ता जशी यांनी वैज्ञानिकांनी किंवा संशोधकांनी बिग बँग थिअरी मांडलेली आहे, कृष्णविवराची थिअरी, जगाच्या उत्पत्तीचं काही हे त्याच्यातनं साध्य होईल का मिळेल का असं जो काही त्याच्यावरती शोध चालू आहे. शिवप्रभूंची जी काही कारकीर्द आहे 35 वर्षाची त्याचा जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात अशी 2 कृष्णविवरं आली. ही 2 कृष्णविवरं जी आहेत ती 1649 ते 1656 ही आहे. पहिलं मोठं कृष्णविवर आणि 1666 ते 1670 हे दुसरं छोटं कृष्णविवर आहे. 1649 ते 1656 ही 7 वर्ष आणि 1666 ते 1670 ही 4 वर्ष. एकूण 35 वर्षाच्या कालखंडामधली 11 वर्ष ही कुठल्याही प्रकारचं युद्ध न करता गेलेली आहे.
कुठल्याही शत्रू विरुद्ध त्यांनी आपणून हल्ला केलेला नाही आहे, आपणून त्यांच्या प्रदेशात घुसलेले नाही आहेत. काय करत होते या मधल्या कालखंडात ते 1649 ते 1656 या कालखंडात मला जे काही इथून पुढे करायचं आहे ते जनतेपर्यंत पोचवण्याचा तो कालखंड होता. मी खरोखर ज्या प्रकारे म्हणतोय की हे राज्य व्हावे हे तो श्रींचे मनात फार आहे असं त्यांचं त्या पत्रामधलं वाक्य आहे, ते आता आपण घासून गुळगुळीत करून हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा प्रत्येक गाडीच्या मागेच चिटकवून टाकलेलं आहे. हे राज्य व्हावे हे तो श्रींचे मनात फार आहे असं 15व्या वर्षी हा माणूस म्हणतोय. आणि वयाच्या 50व्या वर्षी रायगडावरती देह ठेवताना सुद्धा तेच तत्व एक तत्व नाम धुरड धरी मना हरिशी करुणा येईल तुझी या युक्तीप्रमाणे 35 वर्ष या एका तत्वाशी तो माणूस निगडीत राहिलेला आहे. आणि म्हणून समर्थ जे म्हणतात निश्चयाचा महामेरू, त्याचं कारण हे आहे. एकदाही कधी 35 वर्षाच्या कालखंडात अनेक प्रसंग असे आले की सामान्य माणूस असता तर त्याच्या निश्चयापासून ढळला असता. प्रत्येक राजकीय पक्ष किंवा राजकीय पुरुष जो कोण असतो तो सुरू करताना त्याचा ध्येयवाद मोठाच असतो. तो अनेक पराजय स्वीकारतो तेव्हाही त्याचा ध्येयवाद मोठाच असतो. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की प्रतिकूल परिस्थितीपेक्षा अनुकूल परिस्थितीतच पाय घसरायची भीती जास्त असते. 35 वर्षाचा कालखंडाचा जर विचार केला तर अनुकूल परिस्थिती भरपूर वेळा आली पण कधीही या माणसाचा पाय घसरला नाही. तर ते जे तत्व होतं हे राज्य व्हावे हे तो श्रींचे मनात फार आहे, तर आपण जे काही करणार आहोत ते जनतेपर्यंत पोचवण्याचं त्या काही काही साधनं वचननामे निवडणुका हे काही नव्हतं, मीडिया नव्हता, रोजचे सकाळचे पेपर नव्हते, टीव्हीवरच्या बातम्या नव्हत्या, व्हॉट्सअप फेसबुक नव्हतं. त्यामुळे खरोखरच काम करून दाखवणं आणि ते जनतेपर्यंत पोचणं, नुसतं स्वतःच्या जनतेपर्यंत नाही उद्या आपण जिंकणार आहोत त्या प्रदेशातल्या जनतेपर्यंत सुद्धा जी गोष्ट पोचली पाहिजे, तर आपण तो प्रदेश जिंकल्यानंतर तिथली जनता आपल्याला पाठिंबा देईल. आणि महाराजांची सगळी राजकीय कारकीर्द ही अशीच आहे, जनतेनी कायम या माणसाला पाठिंबा दिला. लोकशाहीला पूरक अशीच ही सगळी सुरुवात आहे. लोक जसं मी मगाशी इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस ही टर्म असेल पण त्याचं जनक आहे म्हटलं, तसं लोकशाहीला पूरक अशी सगळी त्यांची ती व्यवस्था होती. काय आपलं लोकशाहीचं तत्व, लोकांनी लोकांसाठी लोकांचं निवडून दिलेलं राज्य. शिवाजी हा राजाच म्हणून लोकांनी स्वतःच शिरोधारी मानलेला होता की हाच आमचा राजा. आणि शिवाजी महाराजांच्या आक्रमकां त्यांच्या शत्रूंचा त्यांच्यावरती केलेल्या आक्रमणांचा जर आपण अभ्यास केला तर असं लक्षात येतं की महाराजांना पकडणं शक्य नसायचं, कारण ते कुठल्या तरी एखाद्या दुर्गम गडावरती किल्ल्यावरती असायचे. प्रत्येक आक्रमकांनी हाच प्रयत्न करून पाहिला की शिवाजी महाराजांच्या प्रजेची धन दौलत लुटा, त्यांची घरदार बेचिराख करा, त्यांची उभा पिकाशी नासाडी करा, त्यांच्या बायका मुलं पळवून आणा गुलाम म्हणून विका, आपोआप शिवाजी महाराजांना खालती उतरून यावंच लागेल. कारण उद्या जनताच त्यांना विचारेल तू आरामात वरती बसतोस, रायगडाची उंची 2851 फूट आहे, तू आरामात तिथे बसलेला असतोस थंड हवेच्या ठिकाणी, आमचं काय. पण कधीही 35 वर्षाच्या कारकिर्दीत जनतेने हा प्रश्न विचारला नाही. असं ह्या माणसाने काय दिलं होतं प्रजेला, हा खरा म्हणजे आपल्या अभ्यासाचा विषय पाहिजे. हा अभ्यास जर आपण महाराष्ट्राच्या बाहेर भारताच्या बाहेर जगात पोचवू शकलो तर जगातल्या कुठलाही राजकीय नेतृत्व गेल्या 5000 वर्षातलं घेतलं तरी शिवाजी महाराजांचं पारडं आपल्याला जड दिसेल. कारण शिवाजी महाराजांचा जो काही सगळा प्रवास आहे, त्यांचं जे काही सगळं कार्य आहे जीवनाचं, हे आजही ह्याच्या आधी आज आणि इथून पुढेही सत्य विरुद्ध असत्य, चांगुलपणा विरुद्ध वाईटपणा, न्याय विरुद्ध अन्याय, ही जी काही मानवी जीवन मूल्य आहेत ही मानवाच्या अंतापर्यंत ही चिरंतन मूल्य, कितीही प्रगती आपली होत गेली तरी ही चिरंतन मूल्य आहेत, ही मूल्य तशीच राहणार आहेत. आणि ह्या मूल्यांच्या संवर्धन आणि ह्यांच्यामधला संघर्ष सुद्धा कायम तसाच राहणार आहे. कितीही प्रगती झाली तर साधनांची सुचिरबुद्धता बदलेल, साधनांची ही बदलेल, प्रकार बदलतील साधनांचे, पण शेवटी हा संघर्ष सुरूच राहणार आहे. न्याय विरुद्ध अन्याय, दुर्बल विरुद्ध
आहे, तर हा जो काय अन्याय जोपर्यंत मानवाच्या जातीच्या अंतापर्यंत चालू राहील त्या त्या वेळेला जो जो कोणी सामान्य जनतेचा कैवारी म्हणून उभा राहील त्याच्यासमोर शिवाजी महाराजांचं प्रयोगाने सिद्ध झालेलं चरित्र आणि चारित्र हे एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे उभं असेल. आणि ते जर आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर नेऊन जगात जागतिक दर्जाचं, नुसता जागतिक दर्जाचा पुतळा नव्हे, कारण तो पुतळा एवढा मोठा बांधला तर आता साध्या पुतळ्यांवर कावळे बसतात, तिथे घारी आणि गरुड बसतील, याच्या पलीकडे काही होणार नाही. तर त्या पुतळ्याला तेवढीच भव्य पुतळाही उभारा, आमचं नाही म्हणणं नाही, पण पुतळा उभारतानाच त्या पुतळ्याला जर आकाशा एवढीच भव्य महाराजांच्या अलौकिक पराक्रमाची आणि त्यांनी या केलेल्या प्रशासकीय व्यवस्था आणि यांचा जर अभ्यास आपण जागतिक दर्जावरती पोहोचवू शकलो तर ते खरं शिवाजी महाराजांचं स्मारक होईल. तर त्या पुतळ्याला भव्यता आपल्या दृष्टीने येईल, नाही तर जगाच्या दृष्टीने ठोक आहे तो मोठा पुतळा आहे एवढंच फक्त हे राहील. मला काही 3-4 फॉरेनर लोकांना रायगड दाखवण्याची संधी आली होती, त्यावेळेला मला ह्या गोष्टींची पडताळ आला, कारण परदेशी माणसं मुळातच इतिहासाचा अभ्यास हा जिज्ञासापूर्ती हा सगळ्यात महत्त्वाचा इतिहासाच्या अभ्यासाचं हे मानलेलं आहे जागतिक दर्जावरती, दुर्दैवाने भारतामध्ये आढळत नाही. 10वीचे विद्यार्थी जेव्हा परीक्षा पास होतात त्यांचे रिझल्ट होतात तेव्हा त्यांच्या छान छान मुलाखती घेतल्या जातात. मी आजपर्यंत कधी कुठल्याही विद्यार्थ्यांचं ऐकलं नाही की मला इतिहासात मला 100 पैकी 99 मार्क मिळाले, 95 मार्क मिळाले आणि इथून पुढे मी इतिहासाचं शिवाजी महाराजांचं नको म्हणूस तू एक वेळ ठीक आहे, पण इतिहासाचं अध्ययन अध्यापन करणं, कारण आपल्याकडे लहानपणापासून तशी काही एखादी सिस्टीमच नाही आहे की इतिहासाविषयी. इतिहास म्हणजे मग तो ऐतिहासिक ऐतिहासिक आणि इतिहासकालीन पुरुषांसाठी निर्माण झालेला आहे अशीच सगळी ती व्यवस्था आपल्याकडे सगळी करून ठेवलेली आहे. पुस्तकांमधला इतिहास जो आहे त्याला भूगोलाची जोड दिली तर तो इतिहासाचं अध्यापन. माझं सुद्धा वयाच्या 25व्या वर्षीपर्यंत जोपर्यंत गड किल्ल्यांकडे लक्ष गेलेलं नव्हतं तोपर्यंत माझं पण इतिहासाचं ज्ञान हे असंच होतं ना, म्हणजे की कुठेतरी म्हणजे पटकन कुठल्या काळाचं पोट फाडलं तर चुकून कधीतरी शाहरुख खानचं सुद्धा म्हणलो असेल काही भरोसा नाही. तर हा जो काही प्रकार आहे हा टाळण्यासाठी लहान मुलांमध्ये हा प्रकार टाळण्यासाठी गड किल्ल्यांवरती न्यायचं असतं लहान मुलांना. आधी मी बघतो माझ्या मुलीचं सुद्धा शाळेची पिकनिक कुठे जाणार आहे तर ते कुठलं तरी शांग्रीला रिसॉर्ट. शाळांच्या ट्रीप सुद्धा हल्ली जातात त्या ह्या अशा रिसॉर्ट बिसॉर्ट असंच ते सगळं असतं. हे सगळं वातावरण जेव्हा बदलेल हळूहळू हा बदल होत जाईल, पण ह्यासाठी त्या प्रकारे अभ्यास होणं आवश्यक आहे. मी जे मगाशी सांगत होतो की कृष्ण विवरण जी आहे ही 1649 ते 1656 आणि 1676 1666 ते 1670 या 11 वर्षाच्या कालखंडात शिवाजी महाराजांनी कुठलाही युद्ध केलेलं नाही आहे, तर त्यांनी उत्कृष्ट प्रशासकीय व्यवस्था केली, आपली कर प्रणाली त्यांनी पुन्हा पुन्हा बदलली आणि ती घासून घुटून आपल्या प्रजेला काय पाहिजे. शिवाजी महाराजांचं काळात टॅक्स शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये 40% होतं, 40% कर होता आणि प्रजा आनंदाने भरत होती. ह्याच्यावरूनच लक्षात येतं की महाराजांच्या आधीच्या ज्या काही राजवटी होत्या त्या राजवटींमध्ये जनतेच्या हातात काहीच पडत नव्हतं, ज्या अर्थी 40% टॅक्स भरल्यानंतर सुद्धा जनता आनंदाने या राज्यकर्त्याच्या मागे उभे राहत होती. आज आपल्याला पण हा सगळा विचार करण्याची राजकीय पार्श्वभूमीवर गरज आहे का नाही हे प्रत्येकाने आपापल्या ह्याच्याप्रमाणे ठरवायचं आहे, पण 40% टॅक्स भरून सुद्धा जनता या माणसाच्या मागे खंबीरपणे उभे राहत होती, तो गडावरती राहत होता, जनता खाली ओरपडली जात होती, तरी जनतेला पुन्हा पुन्हा एक वार आपला नेता म्हणून शिवाजी हवा होता. या सगळ्याचं कारण या सगळ्या माझ्यामध्ये ह्या ज्या काही 11 वर्ष आहेत ह्याच्यामध्ये आहे. लौकिक पराक्रमाचे भाग आहेत, महाराज शूर होते आणि त्यामुळे तो आपला राजकीय नेता व्हावा हे वाटणं सगळं योग्य आहे, पण शेवटी जी काही प्रशासकीय व्यवस्था आणि शासन व्यवस्था आणि प्रजेच्या भल्यासाठी महाराजांनी ज्या काही सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यामध्ये महाराजांच्या यशाचं रहस्य आहे असं मला नाही वाटत आलेलं आहे. या दृष्टिकोनातून अजून एक फक्त दृष्टिकोन मी तुमच्या समोर मांडतो की जो इतिहासामध्ये नमूद आहे, ॲबे कॅरे नावाचा फ्रेंच प्रवासी हा भारतामध्ये त्यावेळेला होता. चौलच्या एका महाराजांच्या अधिकाऱ्याच्या तोंडून त्यांनी जे काय ऐकलंय महाराजांचं वर्णन, तर त्यामध्ये तो लिहितो असं की महाराजांचा तो माणूस चौलच्या अधिकाऱ्याच्या माणसाचं नाव ॲबे कॅरेने लिहिलेलं नाही आहे, पण बहुधा ते अण्णाजी दत्तो
असावेत, कारण अण्णाजी दत्तोंच्या अत्यधिक तो सगळा प्रदेश येत होता. तर ह्या चौलच्या अधिकाऱ्यांनी महाराजांचं वर्णन करताना या अभिकाऱ्याला असं सांगितलं होतं की आमच्या महाराजांनी शौर्य ह्या एकाच विषयाचा एवढा अभ्यास केलेला आहे की त्यामुळे त्यांनी सैनिकाचं शौर्य, सेनापतीचं शौर्य आणि राज्यकर्त्याचं शौर्य या तिन्ही गोष्टींचा पूर्ण अभ्यास केलेला आहे असं तो महाराजांचा अधिकारी अभिकाऱ्याला सांगतो. महाराजांनी स्वतः या तिन्ही गोष्टींचा अभ्यास केला होता. आपल्या दृष्टीने शौर्य म्हणजे हातात तलवार शूरवीर, पण महाराजांनी जो अभ्यास केलेला होता शौर्य या कन्सेप्टचा तो असा होता की सैनिकाचं शौर्य हे लढाई रणांगणावर लढाई करणं हेच असतं आणि मागे पाय न घेता रणांगणात हुतात्म्य पत्करणं लढता लढता हे सैनिकाचं शौर्य असतं. सैनिकांनी ठरवायचं नसतं की अरे आता युद्ध बस झालं आता आपण माघार घेऊया. सैनिकाचं शौर्य रणांगणावर लढता लढता मरण पत्करणं हे सैनिकाचं शौर्य असतं. सेनापतीचं शौर्य ह्याच्यात असतं की कुठल्या क्षणी लढाई थांबून अचानक माघार घ्यायची आणि परत फिरायचं का, तर पुन्हा पलटवार आपण शत्रूवरती करू शकू, आपली ताकद शाबूत राहिली पाहिजे, हे सेनापतीचं शौर्य असतं. आणि राज्यकर्त्याचं शौर्य हे या दोघांनी मिळालेल्या विजयाचा आपलं जे जीवन तत्वज्ञान मांडतोय ते राबवण्यासाठी या शौर्याचा आविष्कार करणं हे राज्यकर्त्याचं शौर्य असतं. या तिन्ही पातळ्यांचा शिवाजी महाराजांनी उत्कृष्ट अभ्यास केलेला होता आणि स्वतः ते या तिन्ही गोष्टींमध्ये माहीर होते. याच्यासाठी आपण ही केस स्टडी म्हणून अफजल खानाचा वध बघू शकतो की या अफजल खानाचा वध ही जी केस स्टडी जर आपण तो जर संपूर्ण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये महाराजांच्या अंगी असलेले या तिन्ही शौर्यांचा, महाराजांच्या आपल्या सुदैवाने महाराजांच्या अंगी तिन्ही शौर्य होते. ते सैनिकही उत्कृष्ट होते, अफजल खानाच्या पोटात स्वतः वार करून त्यांनी ते दाखवून दिलं, सेनापती म्हणून आपलं शौर्य काय आहे ते त्यांनी पुढली मोहीम सगळी जी काय आहे, आज खरा तेवढा वेळ नाही आपल्याकडे, नाहीतर एक अफजल खान वध हा सुद्धा एक 2-3 तासाचा व्याख्यानाचा विषय असू शकतो, कारण पूर्णतः ते मंत्रयुद्ध आहे. आणि म्हणूनच मला मगाशी सांगताना तो अभ्यास करताना जो विषय मला आढळला होता की वास्तविक अफजल खानाची स्वारी शिवाजी महाराजांवरती 1649 सालीच झाली होती. शिवाजी महाराजांच्या अंगी असलेल्या सेनापती शौर्याचं हा आविष्कार आहे की महाराजांनी हे ओळखलं की अफजल खानाची स्वारी हे आत्ता आपल्या छोट्या राष्ट्राला न झेपणारं युद्ध आहे, त्यामुळे ते कसं टाळता येईल हे महाराजांनी बघितलं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराजांना अफजल खानाला प्रतिकूल आणि आपल्याला अनुकूल अशी रणभूमी आवश्यक होती, जी महाराजांनी कल्पनेत रचलेलं होतं की जावळीचं खोरं हे अफजल खानाच्या वधाला उत्तर, ते जावळीचं खोरं जोपर्यंत आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत अफजल खानाच्या स्वारीला हात घालण्याचा अर्थ नाही. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं सेनापतित्व किंवा राज्यकर्त्याचं शौर्य म्हणून एवढ्या उच्च पातळीवरचं होतं की 1649 ला चालून आलेला अफजल खान त्यांनी वाईमध्ये स्थिर ठेवला. वाईचा सुभेदार म्हणूनच तो आलेला होता, आदिलशाहीने त्याला नेमलाच होता. आणि शिवाजी महाराजांच्या ज्या काही राजकीय हालचाली सुरू झाल्या होत्या, तोरणा ऑलरेडी घेतलेला होता, राजगड किल्ला बांधायला घेतलेला होता, पुरंदर किल्ला स्वतःच्या ताब्यात घेतलेला होता, सिंहगड घेतलेला होता, तर या शिवाजीचा उत्थापत्यांना आवर घालणं यासाठी अफजल खानाला वाईचा सुभेदार, त्या काळी सुभेदार म्हणायचे म्हणजे आताच्या भाषेत कलेक्टर, तर तो कलेक्टर नेमलेला होता, तो त्याच्यासाठीच नेमलेला होता. फक्त अफजल खानाचा सुद्धा धाडस होत नव्हतं, कारण अफजल खान वाईमध्ये होता, शिवाजी महाराजांचं राज्य भोर मावळापासून पुढे सुरू होत होतं, या मधला प्रदेश जो आहे तो जावळीचा मोऱ्यांकडे होता आणि त्या मोऱ्यांच्या जावळीमध्ये पाय घालायला अफजल खानही धजत नव्हता, त्यामुळे तो शिवाजी महाराजांच्या पदरी असलेल्या कान्होजी जेठ्यांना पत्र लिहून सांगतोय की तुम्ही जावळीवरती मोऱ्यांवरती हल्ला करा, मी इकडनं तुम्हाला सपोर्ट करतो वगैरे, पण महाराजांच्या आज्ञेने कान्होजी जेठाने त्यावेळेला काहीही हालचाल केली नाही आणि अफजल खानाच्या हुकमाला वाटाण्याच्या अक्षरा लावल्या. पण अफजल खान वाट बघत होता की शिवाजीने आपली काहीतरी कुरापत काढावी किंवा आपल्याला शिवाजीची कुरापत काहीतरी काढायला मिळावी आणि आपण महाराजांवरती डाऊन हल्ला करू, पण मधला जावळीचा प्रदेश मोरांच्या ताब्यात असल्यामुळे अफजल खानाला ते शक्य होत नव्हतं. आणि म्हणून 1600 आणि त्याच वेळेला शहाजी राजांना कैद केलेलं होतं विजापूरच्या आदिलशहाने. शहाजी राजे थोडे वर्ष कैदेत होते.
तर त्यामुळे शिवाजी राजांनी कुठली राजकीय हालचाल केली नाही, पण या कालखंडात महाराजांनी आपली प्रशासकीय घडी इतकी उत्कृष्ट बसवली, अत्याचारांना त्यांनी पूर्णतः पायबंद घातला. याच कालखंडात त्यांनी अत्याचारी पाटलाचे हातपाय तोडलेले आहेत. म्हणजे त्यांना प्रजेला पण तो संदेश द्यायचा होता की माझ्या राज्याच्या कारकिर्दीत स्त्रीची इज्जत ही अत्यंत महत्त्वाची असेल. हा संदेश त्यांनी त्या उदाहरणातून दिला. 1649 ते 1656 जोपर्यंत अफजल खान वाईमध्ये बसलेले आहेत तोपर्यंत महाराज कुठलीही हालचाल करू शकत नव्हते आणि केलीही नाही. त्यांनी उत्कृष्ट प्रशासकीय व्यवस्था राबवली. शेती हे त्या काळी उत्पन्नाचं सगळ्यात उत्कृष्ट साधन होतं. शेतजमीन नांगरून पेरून त्यातनं पीक येऊन ते पीक विकलं जाऊन हा सगळा कालखंड जवळजवळ वर्षा सव्वा वर्षाचा असतो. तर ह्याच्यासाठी जो काही आपल्याला काळ लागतो तो महाराजांनी स्वतःसाठी घेतला. त्या आलेल्या उत्पन्नातून प्रजा सुखी होते हे प्रजेला पण दिसलं. तर अशा प्रकारचा तो सगळा 7 वर्षाचा कालखंड गेला आणि मग 1656 मात्र महाराजांना पाया भक्कम झालेला होता आणि 1656 महाराज कायम संधीची वाट बघत होते आणि ती संधी 1656 महाराजांना मिळाली. कारण कर्नाटकामध्ये प्रचंड गोंधळ झाल्यामुळे आदिलशहाच्या कर्नाटकामध्ये बाय द इन द मेन टाईम शहाजी राजांनाही सोडलेलं होतं आदिलशहाने आणि त्यांना कर्नाटकात पाठवलेलं होतं असं म्हणतात. त्याला काही ऐतिहासिक पुरावे अजून तेवढ्या प्रकारचे मिळालेले नाही, कदाचित पुढेही मिळणार नाही. पण कर्नाटकातले जे हिंदू राजे होते त्यांची एक युनिटी शहाजी राजांनी घडवून आणलेली होती आणि त्यांच्या सहाय्याने शहाजी राजे त्यांच्या मागूनच काही हालचाली करत होते. कर्नाटकात त्यांनी बंड बांधवलेलं होतं. तिथले जे काही हिंदू जुनी राजगड आली होती त्यांनी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहानी 1656 अफजल खानाला हुकूम सोडला की आता तुझी गरज कर्नाटकात आहे किंवा ती शांत झाल्या आता काही तो काही फारसं हे करणार नाही, घाबरू नये बचकू नये. तर त्यामुळे 1656 आदिलशहानी अफजल खानाची कर्नाटकात पुन्हा एकदा बदली केली, ट्रान्सफर. तो जसा अफजल खान कर्नाटकात गेला तसा पहिला महाराजांनी जावळीवरती हल्ला केला आणि जावळी ताब्यात घेतली, मोऱ्यांचा पराभव केला. आणि पुढल्या आता महाराज तयारीत आहेत कारण अफजल खानला प्रतिकूल आणि आपल्याला अत्यंत अनुकूल अशी रणभूमी महाराजांकडे आलेली आहे. आता महाराज तयारीत आहेत, अफजल खान कधीही चालू येऊ शकतो. पण अफजल खानाची सुटका एवढ्यात कर्नाटकातून होणारच नव्हती कारण तिकडे औरंगजेब मोगलांचा युवराज सर सुभेदार होता दक्षिणेचा औरंगाबादला, तो आदिलशाही गिळंकृत करायला बघत होता, तो आदिलशाहीवरती आक्रमण करत होता. त्यामुळे आदिलशाहीचं सगळी शक्ती आणि सगळं लक्ष ह्या घटनेकडे लागलेलं होतं. महाराजांकडे लक्ष देणं दोघांनाही शक्य नव्हतं. त्यामुळे महाराजांनी दोघांच्याही प्रदेशात धुमाकूळच वाजवून टाकला आणि आपल्याला जेवढं मिळवता येईल तेवढं बरोबर मिळवून घेतलं. 1656 महाराज आता पूर्णतः ताकदीने तयारीने आहेत की आता अफजल खान कधी चालू येऊ. इथे सुद्धा महाराजांचं एक वैशिष्ट्य जाणवतं, म्हणजे लगेच 1657 त्यांनी सुपे परगणा ताब्यात घेतला आणि समुद्रापर्यंत आपली सत्ता वाढवली. त्यामुळे आता अफजल खान कधीही स्वारी करून आला तरी नव्याने जिंकलेल्या प्रदेशाचा जर गरज पडली तर काही भाग महाराज तोडून देणार होते. जर गरज पडली तर हे शिवाजीचं नेहमीचं वैशिष्ट्य जे कुठल्याही हिंदू राजांमध्ये दिसत नाही. हिंदू राजा हे विजयी झाले नाहीत का? विजयनगर साठी हिंदवी साम्राज्य होती त्या मानाने शिवाजी महाराजांच्या मरणापर्यंत सुद्धा महाराजांचं साम्राज्य म्हणता येईल एवढा मोठा काही राजकीय भौगोलिक भूभाग त्यांच्या ताब्यात नव्हता. विजयनगरचं साम्राज्य त्याही पेक्षा मोठं होतं. पण शिवाजी महाराजांचं नेहमीचं हे वैशिष्ट्य आहे की ते ज्यावेळेला विजयी होतात तेव्हा ते अधिकाधिक प्रदेश काबीज करतात. ते ज्यावेळेला काही तडजोड करायला निघतात त्यावेळेला नव्याने जिंकलेला प्रदेश असतात त्यातला काही भाग ते तोडून देतात आणि तडजोड करतात. आणि जेव्हा दारुण पराभवाच्या उंबरठ्यावरती ते उभे असतात त्यावेळेला तो पराभव त्यांनी इतक्या चटकन मान्य केलेला असतो की तो पराभव जरी झाला प्रदेश तोडून दिला तरी आपली सैन्यहानी आपली मनुष्यहानी आपली आर्थिक हानी ही कमीत कमी होईल हे त्यांनी बघितलेलं असतं. त्यामुळे आपली युद्धक्षमता त्यांनी कायम ठेवलेली असते पुन्हा हल्ला करणे. त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी सुपे परगणा फराबर जिंकून घेतला, समुद्रापर्यंत आपली सत्ता वाढवली आणि आता अफजल खान अशी जबाबदारी तयारी द्यायला ते हे होतं. मग अफजल खान जेव्हा कर्नाटकातल्या स्वारीतनं थोडाफार मोकळा झाला आणि जेव्हा त्याला लक्ष द्यायला तेव्हा त्याच्या सुभ्याचा भाग असल्यामुळे हे जे काही विडे उचलले मग त्यांनी आदिलशहाच्या दरबारात बेगम यांनी विडे ठेवले होते वगैरे हे कथा कादंबरी किंवा चित्रपटात दाखवण्यासाठी योग्य आहे. तशी काही फारशी मोठी आवश्यकता नव्हती कारण अफजल खान कलेक्टर असलेला तो प्रदेश होता ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी अतिक्रमण केलेलं होतं. त्यामुळे अफजल खानावरतीच ती जबाबदारी आलेलीच होती की आता जा तुझ्या प्रदेशात बंड मारलेले पुन्हा एकदा शिवाजीने. तर
त्याप्रमाणे तो चालू झाला आणि अब्दुल खानाचा पराभव 1659 दहा नोव्हेंबरला आहे. म्हणजे 1659 पासून जे आक्रमण आपल्यावरती येईल ते आक्रमण महाराजांनी थोपवून 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 10 वर्ष पुढे आपली पूर्ण तयारी होईपर्यंत थोपवून धरलेले आहे. हे सेनापती म्हणून असामान्य कौशल्य आहे त्यांचं एक राज्यकर्ता. आणि मग 1659 पासून पुढली 3-4 वर्ष जी आहेत ती मात्र लौकिक पराक्रमाची आहेत. त्याच्यामध्ये असंख्य विजय चमकतात आणि मग ते पराक्रमी जीवलगांचे पराक्रमी पराक्रम ते पराक्रम आहेत आणि ती सगळे आहेत लौकिक पराक्रमाचे भाग. पण हा अलौकिक पराक्रमाचा जो भाग आहे ना या सगळ्या गोष्टींचा छोट्या छोट्या अभ्यास व्हायला हवाय असं मला वाटतं. 11 वाजले ऑलरेडी. मी ह्याच्या विषयावर कितीही बोललो खरं म्हणजे तरी कमीच पडणार आहे. मला इथे एक विनंती करावीशी वाटेल तुम्हाला की पुढल्या वर्षी पुन्हा मला जर संधी दिली आणि आपण जर वेळेत कार्यक्रम सुरू करू शकलो ह्याच्याही आधी थोडासा तर मी खूप या विषयावरती बोलीन आणि या विषयाविषयी भरपूर माहिती आपण करून घेऊ. एक अफजल खानाची वध ही मोहीमसुद्धा 1-2 तासाची होऊ शकेल. तर मला जर संधी दिली तर मला निश्चित यायला आवडेल. फक्त आज मात्र मी आता थांबतो कारण 11 वाजले. वेळेचं बंधन सगळ्यांनाच आहे. तुम्हीसुद्धा पदाधिकारी दिवसभर काम करून कंटाळलं पण हा न विसंपणारा विषय आहे माझ्या दृष्टीने आणि तुम्ही ऐकताय त्या दृष्टीने सुद्धा. तर त्यामुळे मला तुम्ही संधी दिली ज्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचं सगळ्यांचे आभार मानतो. देव वैद्यनाथाला प्रणाम करतो आणि धन्यवाद. 50 मिनिटं कशी गेली कळलं नाही हे सत्य आहे आणि नुसतंच कळलं नाही आता कसं तरी जो वाटत आहे की हे अजून खरं पुढे निश्चित चालायला पाहिजे. परंतु मी थांबतो आता कारण अजून मी इथे 5 मिनिटं बोलत गेलो तर यांना पुढे उशीर होईल. आपण आमच्या आमंत्रणास मान देऊन इथे जरूर आलं त्याबद्दल संस्थेचे मनापासून आभार मानतो आणि पुढच्या वर्षी जरूर विचारच करायला लागेल. इतक्या उत्कृष्ट दर्जाचं आपलं वक्तृत्व आणि माहितीपूर्ण सगळं विवेचन जे आहे ते अर्धवट ठेवतोय आपण असं म्हणतोय आणि आपण थांबतोय. धन्यवाद. आपण सर्वांचे एकदा पुन्हा एकदा आभार. आपण इथे शांतचित्ताने इथे सर्व ऐकलं आणि आलात याची प्रसिद्धी आम्ही देऊ अवस्थेमध्ये. त्यामुळे आत्ताचा हा कार्यक्रम जो आहे तो अर्धा संपलेला आहे किंवा असं देही म्हणत नाही. मला वाटतं ही सुरुवात आहे एकंदरीत या सगळ्या विषयाची. प्रस्तावनाच फक्त झालेली आहे तुमच्या व्याख्यानाची आणि त्यांना अनेक पैलू उलगडलेत की पुढे कसं कसं हे असणार आहे तुमचं. मी थांबतो आणि संस्थेचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. त्यांनी एक छोटीशी भेट देवस्थान पुढल्या वर्षी मला थोडं ह्या वर्षी पण प्रवीण मेहंदळांनी आधीच कळवलेलं होतं पण पुढल्या वर्षी व्यवस्थित प्लॅनिंग करून आपण जर शक्य असलं तर मी असा आग्रह नाही पण जर शक्य असलं तर असं 3 दिवस आपण मी इथे राहूनच करीन आणि 3 दिवस आपण करूया चांगला विषय घेऊन आणि त्याच्यावरती 3 दिवस जर मिळाले लागोपाठ 1 तास 1.5 तासाठी तर ते सगळं छान रीत्या मांडता येईल म्हणजे. आणि आज काय झालं की मी वेळेच्या अभावी थोडंसं उशिरा सुरू झाल्यामुळे मग मला पण ते जे मी करून आलो होतो तयारी त्याच्यामध्ये थोडं कंटेन करणं आणि असं ते झालं त्यामुळे थोडीशी लिंक तुटल्यासाठी वाटत होती. पण राहतही नव्हतं की हा मुद्दा सांगू का नको तो मुद्दा गाळू का काय पण ते सगळं असंच आहे ते. तर त्यामुळे शिवचरित्राविषयी असंच कायम होत राहतं. तर आणि ऐकायलाही सगळ्यांना आवडतं ते ऐकून अजून जेव चढतो स्फुरण चढतो. तर त्यामुळे पुढल्या वर्षी जर संधी दिली तर निश्चित आपण असा 1-2 दिवस. तुम्ही नुसता सूर लावलाय का अजून प्रत्यक्ष गायक झालेलं नाही आणि तो आवडला. धन्यवाद.